मध्य प्रदेशानंतर औरंगाबाद शहरामध्ये साखळी पद्धतीने मेंबर्स करतील अशा सभासदांना करोडपती करण्यात येईल असं आमिष दाखवून टू लाईफ कंपनी शहरात आपलं जाळं पसरवत असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून 7 जणांना अटक केली. मध्य प्रदेशानंतर औरंगाबाद शहरामध्ये साखळी पद्धतीने मेंबर्स करतील अशा सभासदांना करोडपती करण्यात येईल असे आमिष दाखवून टू लाईफ कंपनी आपलं जाळं पसरवत असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून 7 जणांना अटक केली. आसपास 3 कोटींची फसवणूक केल्याचं समोर येत आहे. तापडिया नाट्यगृह निराळा बाजार इथं काल टू लाईफ कंपनीचे सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारमध्ये सर्वसामान्य नागरिकांना साखळी पद्धतीने सभासद करण्यास सांगून सभासद जास्तीत जास्त साखळी पद्धतीने मेंबर्स करतील त्यांना त्यांच्या रकमेनुसार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये प्रवेश देऊन मोठा आर्थिक फायदा करून दिला जाईल असं आमिष दाखवून सभासदांकडून 3,700 ते 5,000 रुपयांपर्यंत बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा करून घेत होते. टू लाईफ कंपनीने मोठ्या प्रमाणात जाहिरात करून तसेच वेबसाईटवर माहिती टाकून सभासदांना आमिष दाखवून गोरख व्यवसाय सुरू केला होता. याकडे आर्थिक गुन्हे शाखा विभाग 1 वर्षांपासून लक्ष ठेवून होता. काल नाट्यगृहात सेमिनार सुरू असताना पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने छापा मारून दीपक सूर्यवंशी, शेखर प्रकाश निकम, राजेंद्र दादासाहेब भुसे, परमेश्वर रावसाहेब लोंढे, संदीप श्रीधर बांडे, रविराज जवाहर राठोड यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. टू लाईफ कंपनीत 6 ते 7 हजार सभासदांची नोंद आहे तर कंपनीने सभासदांना चमत्कार अंगठी आहे असं भासवून 3,700 रुपयांची विक्री केली. त्या अंगठीची किंमत बाजारपेठेत फक्त 80 ते 100 रुपये आहे. आतापर्यंत टू लाईफ कंपनीने जवळपास 3 कोटी लुबाडल्याचं समोर येत असल्याचं आयुक्त यांनी सांगितलं आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. टू लाईफ कंपनी म्हणून एक कंपनी आहे जे मल्टी लेवल मार्केटिंग चे काम करतात. आर्थिक गुन्हे शाखेने डेट टाकलेली आहे आणि त्यांचे CMD आणि इतर लोकांना अटक केलेली आहे. यांचे नाशिकला हेड ऑफिस आहे, तिथे आमचे पथक ऑलरेडी पोहोचलेले आहे. आता आम्ही आज त्याच्यावर त्याचे ऑफिसचे प्रिमायसेसचे घडझडती घेण्याची कारवाई आज होणार आहे. आतापर्यंत जे मेंबर्स वगैरे बनवले होते, आता जे रिकॉर्ड आहे आमच्याकडे उपलब्ध, अंदाजे जे फसवणूक करण्याची जी त्यांची तयारी होती ती अंदाजे 3 कोटी रुपयांची आतापर्यंत निर्देशना झालेली आहे. परंतु ती रक्कम वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश वगैरेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे त्यांचे स्कीम्समध्ये लोकांना फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्राईस चीट अँड मनी सर्क्युलेशन स्कीम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. आज त्यांचे PCR साठी आम्ही प्रोड्यूस करणार आहे.